नालासोपारामध्ये तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या तिघांचे मृतदेह अजूनही मिळालेले नाहीत. वसई विरार शहर महानगरपालिकेचा अग्निशमन विभागाचं कर्मचाऱ्यांचं शोधकार्य अजूनही सुरू आहे. नालासोपारा पश्चिमेकडील निलेगाव या ठिकाणच्या आदिवासी पाडा येथील तलावात आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास शानू शिनवार वय वर्ष 35 हा तलावात मासेमारीसाठी उतरला होता. मात्र अचानक तो दिसून न लागल्याने त्याच्या दोन मुलांनी त्याला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. मात्र एक मुलगा बाहेर आला आणि 15 वर्षाचा मुलगा दुर्वेश शिनवार हा त्या तलावात बुडला गेला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र सोम्या खंडारे वय वर्ष 35 हा देखील उतरला. मात्र दुर्दैवाने हे तिघेही तलावात बुडाले. सध्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी या तिघांचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, नालासोपारा. आज सकाळी एक इकडचा स्थानिक मासे पकडणारा तलावामध्ये मासे पकडायला उतरला. त्याची मुलं बाहेर उभी होती. तो दिसत होता. 10 मिनिटानंतर तो दिसायचा बंद झाला. तर त्याची दोन्ही मुलं त्याला वाचवण्यासाठी उतरली. तर त्याच्यातला एक मुलगा बाहेर आला आणि एक मुलगा बेपत्ता झाला. आणि त्यालाच बघून त्याचा अजून एक मित्र उतरला आणि तोही आतमध्ये बेपत्ता झाला आहे. टोटल किती लोक आहेत यामध्ये? 3 लोक आहेत. सर आता कोणत्या लेवलवरती शोधकार्य सुरू आहे? काय आपल्या फायर ब्रिगेडची पूर्ण टीम इकडे आलेली आहे. आपण सबमर्सिबल पंप मागवलेले आहेत. पाणी उपसण्यासाठी आपण सुरुवात करतो आहे. आपण स्विमर जे आहेत, एक्सपर्ट स्विमरला आपण आता कॉन्टॅक्ट केलेला आहे. ते एक्सपर्ट स्विमर येत आहेत. आणि तुम्ही मागे बघत असाल तर मंदिराच्या खालती कॉलम आहेत आणि अशी दाट शक्यता आहे की कदाचित ते तिकडे अडकले असतील. तर तिकडून एक्सपर्ट स्विमरमार्फत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. वय काय असेल? 40-45. एक आहे 20-21 वर्षाचा आहे आणि एक 17-18 वर्षाचा आहे.